सर्व देवतांना शंखाने जल वाहिले जातं, परंतु भगवान शिवाला म्हणजे शिवपिंडीवर मात्र शंखाने जल अर्पण केलं जात नाही. काय बरं कारण आहे यामाग आपण पाहूयात. शिवपुराणामध्ये एक अशी कथा आहे की शंखचूड नामक एक राक्षस होता. तो काश्यपाचा पुत्र आणि विप्रचिताचा नातू आणि दंभाचा पुत्र होता. दंभाने तपस्या करून विष्णूला प्रसन्न केले आणि वीर पुत्र मिळण्याचा वर मागितला. त्याच्या पत्नीच्या पोटी ज्या बालकाचा जन्म झाला तो पूर्वजन्मातला सुदामा नावाच्या कृष्ण, सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र. श्रीकृष्ण विरजा नावाच्या आपल्या सखी बरोबर विहार करत होता तेव्हा योगायोगाने राधा तिथं आली आणि कृष्णासोबत विरजेला पाहून राधेला क्रोध आला व ती त्या दोघांना वाटेल तसं बोलली तेव्हा लज्जित होऊन विरजा पृथ्वीभर नदीच्या रूपाने वाहू लागली. आपल्या प्रिय मित्राला राधा क्रोधाने बोलत आहे हे सुदाम्यानं पाहिले व त्याला क्रोध आला व तो राधेने संतापाला अद्वा तद्वा बोलू लागला. तेव्हा राधेने सुदाम्याला शाप दिला की तू पृथ्वीवर असुर म्हणून जन्माला येशील. तेव्हा सुदामा शंखचूड म्हणून जन्माला आला. तो विष्णू भक्त होता. त्यानं विष्णूला प्रसन्न करून एक दिव्य कवच प्राप्त करून घेतलं त्यामुळं तो अजय झाला. त्यानंतर उन्मत्त होऊन त्यानं तिन्ही लोकांवर आपलं स्वामित्व प्रस्थापित केलं. तेव्हा महादेवानं आपल्या त्रिशूळानं शंखचूड राक्षसाचा वध केला. शंखचूड राक्षसांच्या हाडांपासून शंखाची निर्मिती झाली आणि म्हणून महादेवांना शंखाने जल अर्पण केलं जात नाही. या आणि अशा अनेक प्रकारची माहिती आपल्याला जर हवी असेल तर माझं धर्मशास्त्रीय शंख समाधान भाग 1 आणि भाग 2 हे पुस्तक जरूर मागवा. आपल्याला हे पुस्तक हवं असेल तर आपण 8983003591 या क्रमांकावरती आपली मागणी नोंदवा. हे आपल्याला घरपोच मिळू शकेल. याची किंमत व इतर माहिती आपल्याला याच नंबरवरती मिळेल. धन्यवाद.